लष्करामध्ये बनावट कॉल लेटर देऊन भरती होणारे आणि भरती करून देणारे यांची आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात भिंगार पोलिसांना मोठं यश मिळाले. आदर्श नांगेलाल कुशवाह, मोहित कुमार यादव, आनंद श्याम शर्मा, अंशु राजेंद्र कुमार, तेजपाल सिंग या चार आरोपींनी एआरओ मेरठ उत्तर प्रदेश यांच्या नावाचे भारतीय सैन्य दलातील अग्निवीरांमध्ये भरती झाल्याबाबत ट्रेनिंग करण्यासाठी कुठून तरी बनावट कॉल लेटर बनवून ते बंद लिफाफ्यामध्ये सादर करत भारतीय सैन्य दलाची मोठी फसवणूक केली असून आरोपी लोकेश कुमार, तेजपाल सिंग तसेच गोपाळ चौधरी यांनी त्या चार आरोपींकडून 7,50,000 रुपये नोकरीला लावून देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून इतके पैसे घेऊन फसवणूक केली. तर या गुन्ह्यातील आरोपी लोकेश कुमार तेजपाल सिंग हा भारतीय सैन्य दलातील जवान नसल्याचं माहीत असूनही त्याने त्याच्या अंगावर सैन्य दलातील अधिकारी गणवेश परिधान करत तोतयागिरी करून त्या चार आरोपींना मी भारतीय सैनिक असल्याचं भासवत भारतीय सैन्य दलाची फसवणूक केली आहे. याबाबत अहमदनगर मधील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी आदर्श नांगेलाल कुशवाह, मोहित कुमार यादव, आनंद श्याम शर्मा, अंशु राजेंद्र कुमार, तेजपाल सिंग यांना फिरादी आणि त्यांच्यासोबत असलेले जवान यांनी पोलीस स्टेशनला हजर केला. त्यानंतर भिंगार पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून यातील आरोपी लोकेश कुमार, तेजपाल सिंग, गोपाळ चौधरी यांना अहमदनगर शहरातून ताब्यात घेतला. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.